हे गाइस, वेलकम बैक टू माय चैनल ज्याचं नाव आहे रुद्रज मम्मा 28। गुड मॉर्निंग। तर आता सकाळचे वाजलेत 9:30। तर माझे फरशी वगैरे पूर्ण झाले, दिवाबत्तीची पण तयारी झाली। आज गुरुवार आहे तर मी आज पूर्ण पुसून घेतले आणि तो कलश आहे ना, कलश छानपैकी धुवून घेतलाय। पाणी त्याच्यामध्ये नवीन भरलंय, कासवामध्ये पाणी टाकलंय, सर्व दिव्यामध्ये तेल वगैरे ठेवलं। आता दिवाबत्ती करूया आपण आणि चहा ठेवते। आता यांची आंघोळ नाही झाली, आता हे आंघोळीला चालले। तर चला, रुद्रचे मॉलिश वगैरे झाले, रुद्रची आंघोळ मी नंतर करेल। रुद्र त्याच्या आजोबांसोबत खेळते। तर चला आहो या। तर इथे माझी दिवाबत्तीची पूर्ण तयारी झालेली आहे, दाखल कलश वगैरे धुवून घेतला आहे मी। तर चला दिवाबत्ती करूया आपण। आणि हे आहेत ना, ही महालक्ष्मी आणि हे गणपती बाप्पा। मी गेल्या वर्षी चांदीचं घेतलंय आणि ही देवीला सोन्याची नथ घेतले। तर अशी घालता येत नाही ना, त्याच्यामुळे मी इथं ठेवली अशी। आणि हे कुलदेवत, ते माझ्या देवांचं दर्शन करा तुम्ही एक मिनटं। आणि ही पिंड आता शंकराची मी आता आणले। इथे माझी दिवाबत्ती झालेली आहे। तर चला आता तुळशी मातेची पूजा करू, तिला पाणी देऊ आपण। माझ्यासोबत तुम्ही पण या। कॅमेरा असं काय दिसतोय काय माहिती, एक मिनिट। तर बघा, आज खूप ऊन पडलंय, पाऊस अजिबात नाही। तर चला तुळशीला पाणी देऊ आपण। तर इथे माझी पूजा झालेली आहे। तुळशीला पाणी दिल्यानंतर थोडंसं पाणी, म्हणजे सूर्य जर ऊन असेल किंवा सूर्य असेल तर मी थोडंसं पाणी, आता सूर्य काही सकाळीच लवकर उगवतो पण मी थोडं सूर्याला पण पाणी देते, मला ते चांगलं वाटतो। असं एकाने सांगितलं आहे की सूर्याला पाणी दिलेलं चांगलं असतो, त्याच्यामुळे मी तुळशीसोबत सूर्यदेवताला सुद्धा पाणी देते। आणि काल ना इस्त्री 3 शर्ट केले आणि त्यानंतर थोडं मला काम आलं, त्याच्यामध्ये राहून गेलं। तर आता करेन, ह्यांचेच कपडे असतात, माझे नसतात। आणि मला ना हे असे रियॉनचे कपडे नाही आवडत, कारण की ना इस्त्री करायला एवढा मला तर टाइम नाही आहे। लग्नाआधी तर मी म्हणजे कुठलाही कपडा असा इस्त्री न केल्याशिवाय घातलाय ना, अजिबात नाही। लग्नानंतर सगळं गेलं, त्याच्यामुळे मला ना क्रिपी आणि सिल्कीमध्ये कपडे आवडतात। अहो आंघोळीला काय बोलाल तुम्ही माझ्या व्ह्यूअर्सला, आपल्या फॅमिलीला? गाईज, इथे माझा चहा रेडी होतोय, हे यांच्यासाठी, हा माझ्यासाठी आणि हा बटर खाणार आहेत। हे बटर खूप टेस्टी आहेत असे हे बोललेत, मी तर खाल्ले नव्हते। आणि हा डबा काढला आहे, स्वप्नीलच्या घरचा द्यायचा आहे, बिर्याणी दिली ती ना त्याच्या मम्मीने, तोवाला। तर या चहा घ्यायला तुम्ही पण। आणि आज ना मी भाकरी करणार आहे आणि मसुरा आणि मूग असं मिक्स आहे अशी भाजी करणार आहे आणि पिठलं करणार आहे, पिठलं। तर दाखवते तुम्हाला मी पिठलं कसं बनवते ते, ठीक आहे? चला भेटू थोड्या वेळामध्ये। सो गाईज, या चहा घ्यायला, आम्ही नवरा बायको मस्त एन्जॉय करतोय चहा, तुम्ही पण या। अहो या। तर या चहा घ्यायला। पिठलं कसं बनवायचं ते तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते, माझ्या पद्धतीने मी जसं बनवते तसं तुम्हाला सांगते।
सर्वांची पद्धत वेगळी असेल, माझी जी पद्धत आहे ती तुम्हाला दाखवते। चला तयारी केली मी तुम्हाला दाखवते। बेसन घेतलंय, हे मोठे चम्मच असे चार छान पैकी गुडी न राहता त्याला मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये। त्यानंतर हे कांदा घेतलाय, मिरची, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर। इथे मी तेल तापत ठेवलंय आणि इथे मी हे ठेवलंय कारण की माशी न येण्यासाठी, आता पावसाळ्यामध्ये ना खूप माशा येतात त्यामुळे ना मी हे करते। तर चला तयार करूया आपण। तर इथे तेल तापत ठेवलंय, याच्यामध्ये आपण हिंग राई टाकूया। तर याच्यामध्ये मी हिंग राई टाकलाय आणि आता कढीपत्ता टाकते। तर इथे आपली फोडणी झालेली आहे, त्याच्यामध्ये मी चॉप केलेला नाही, पहिले मी लसूण टाकते। तर इथे माझा लसूण छानपैकी असं शिजलेला आहे, फ्राई झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण चॉप केलेला कांदा टाकूया। ह्या छानपैकी त्याला आपण शिजवून घेऊया पिंक, म्हणजे असं ब्राऊन कलरपर्यंत। तर गाईज इथे आपला कांदा छानपैकी शिजलेला आहे, आपण याच्यामध्ये आता मिरची टाकूया। इथे मिरची घातलेली आहे मी, आता आता मिरचीला छानपैकी शिजवून देऊया एक मिनटं। त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले घालूया। तर यामध्ये मी हळद टाकले, गरम मसाला टाकले, लाल तिखट टाकले, थोडासा धना पावडर आणि पावभाजी मसाला थोडासा टाकले मी। तर याला आपण छानपैकी मिक्स करूया। तर इथे मसाला छानपैकी मिक्स झालेला आहे आणि तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये आता आपण हा बेसन घालूया आणि याला छान मस्त असं मिक्स करूया। तर मी याच्यामध्ये बेसन घातलं आणि याला छानपैकी आपण मिक्स करूया मस्त, आणि सारखं ना मिक्स करतच राहायचं, अजिबात असं सोडायचं नाही आहे। ठीक आहे, मीडियम गॅसवर सारखं मिक्स करा आणि नंतर मग मोठा गॅस करा। तर बऱ्यापैकी हा मिक्स झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा त्याला आपण छानपैकी मिक्स करूया। तर याच्यामध्ये मी मीठ आणि कोथिंबीर घातले आहे आणि याला आता मस्त 5 मिनटं त्याला मिक्स करत राहूया मोठ्या गॅसवर। तर इथे मी 2 ते 3 मिनटं मस्त मिक्स केलं आहे आणि आता हा मस्त कढाई सोडायला लागलं बेसन। तर याला आपण थोडंसं असा वाफेवर म्हणजे झाकण ठेवून जरा 2-3 मिनटं त्याला अजून शिजवूया। तर हा बघा छानपैकी शिजलेला आहे आणि कलर पण खूप छान आला आहे, फक्त कॅमेरामध्ये ना थोडं वेगळं येते बघा। तर याला पुन्हा आपण आता मिक्स करून घेऊया सारखा असं। ठीक आहे, सो गाईज बघू शकता इथे आपलं बेसन रेडी आहे। थोडंसं मी त्याला अजून हे करते म्हणजे थोडं सुटसुटीत होईल, सुटसुटीत खायला असं छान वाटतं। तर ही होती बेसनची रेसिपी। माझं इथे बेसन रेडी आहे, इथे मी पाणी तापत ठेवलं आहे। आता रुद्रला आणते, आलेला तो, तर त्याला मी 2 मिनटासाठी पुन्हा खाली पाठवलं, आता घेऊन येते। का मी नेमके काम करत असले किंवा चहा घेत असले किंवा जेवत असले नक्कीच येत होतो, कामाच्या वेळेस त्याला मी आणायला चालली। आज म्हटलं 2 मिनटं खाली ठेवतो मी। गाईज माझं काम इग्नोर करा हां। बघा या गंदा बच्चाने खाली शी केली, तर त्याला वरती आणलं आणि त्याचे शी वगैरे साफ केले आणि आता त्याला भूक लागले आणि थोडा वेळ त्याची इथं आंघो करते। पाणी तापत ठेवलंय ना, गंदा बच्चा छिची केली, त्याला खाली दाखवणार होते तुम्हाला। आज म्हटलं तुम्हाला खाली नेते मी, पण नेमकी याने खाली शी केली ना त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही आणि मग त्याला येऊन आता साफ केली ना छिची। काय बघतोस तू, बघा फॅन बघतोय। नाही ना तो खूप हसतो। नौटंकी, हे नौटंकी, तर चला थोडा भेटू थोड्या वेळामध्ये। बघू शकता रुद्रची आता आंघोळ झालेली आहे, गंध बच्चा। सो आता त्याची आंघोळ केले आणि हे बघा अगेन कंटूलर, मला खूप आवडतं, आम्हाला दोघांना सुद्धा आवडतं। ते आता संध्याकाळी किंवा मग शनिवारी त्याची भाजी करायची। तर आता तर माझं पिठलं वगैरे झालं आहे, जर आधी आलं असतं तर मग आजच केलं असतं। तर चला माझी काम आवरून घेते, मशीनला कपडे लावते, याचं सर्व आवडते, याचं सर्व करून मग खाली देते आणि मग मी माझ्या भाकऱ्या वगैरे करून घेते।
आणि आता पावसाचं वातावरण झालं जिथे माझा बाबू रेडी आहे, तर त्याला आता सर्व त्याची पेट पूजा वगैरे केलेली आहे, त्याला खाली देऊन येते, मग मी माझे बाकीचे कामं करते ना। तसं बघते बघा, सो गाईज आता चहा घेतोय, तर तुम्हाला ना एक गोष्ट दाखवायची होती। अवघा पट्टा, हा पट्टा कमरेचा आहे, डिलिव्हरी नंतर मी एक महिना साडीचा असतो ना कॉटनचा तो बांधला, त्यानंतर इकडे आल्यावर ना मी काम एवढी कामामध्ये बिझी असायची ना की तो मी फडकं बांधायला विसरायची, म्हणजे ती साडी कॉटनची, तर आणि मला कामामध्ये एक वेळच नसता भेटत आणि विसरायचे मी, तर यांनी हा मेडिकलमधून पट्टा आणला, पण आणला खरा पण लावला तर नाही, आपण विसरायचे लावायला, त्यामुळे तो तसंच पडला आहे आणि थोडंसं मग माझं पोट पण नाही आलं आहे, त्याच्यामुळे मी आता थोडंसं ग्रीन टी वगैरे असं घेणार आहे, आता डायटिंग करणारच आहे, इतके दिवस हे बोलायचे नको ग्रीन टी वगैरे, कारण की बाबूला फीड करते ना त्याच्यामुळे, पण आता मी ग्रीन टी वगैरे घेणार आहे, आता बाजारातून घेऊन येणार आहे। तर हेच दाखवायचं होतं तुम्हाला, हा फक्त तर पडून आहे, याचा काहीही उपयोग नाही, शून्य उपयोग आहे। तर चला मी चहा आणला आहे, तिथे चहा घेऊया आपण। रुद्र खाली गेलाय त्याच्या आजी आजोबांसोबत खेळायला। सो गाईज मी आता कंटोल्याची भाजी करते, शनिवारी करणार होती ना, ती नाही करणार, ती आजच करते आणि पुन्हा एकदा भाकऱ्या करते मग बात नाही बघा। तर आता कंटोला ही स्वच्छ धुवून घेते आणि त्याला साफ करून मस्त कापून घेते, तुम्हाला दाखवते कापून झाल्यानंतर। सो गाईज अशी याला डेटा असतात ती काढून घेतली, याचा वरचा सुद्धा, आणि त्यानंतर हे काटे आहेत ना बघू शकता, हे आपल्याला काढायचे, तर हे मी सुरीनेच काढते। सो गाईज बघू शकता, हा असा मी वरून काटे काढून घेतलेत आणि याचे दोन भाग करायचे, आणि यातला बी असो ना तो काढायचा आणि मग छोटे छोटे असे तुकडे करायचे उभेमध्ये, ठीक आहे। सो गाईज हा बी असा असतो, आता हा आतला बी काढून घ्यायचं, आणि हा बी ना एकदम कडक असतो, आणि जर कोवळे म्हणजे तुम्हाला हे असे कंटूल असतील ना तर याला बी नसतो, तर त्यांचे डायरेक्ट कट करून घ्यायचे, पण हे असे मोठे असल्यावर ना आणि असं बी असला ना तर हे काढून घ्यायचं। गाईज आज तुम्हाला मी कंटुल्याची पण भाजी दाखवते, ओके। तर आज पिठलं पण दाखवलं आहे आणि आता कंटुल्याची भाजी दाखवते संध्याकाळची। तर चला मी तयारी केली, पूर्ण साफ वगैरे केले कंटुले, तर तुम्हाला दाखवते काय काय लागते, ठीक आहे। गाईज इथे मी कंटुला घेतली ती छानपैकी साफ करून अशी उभी चिरून घेतली, तुम्ही बघू शकता। त्याने तर कढीपत्ता घेतला आहे, लसूण ठेचून घेतला आहे, कांदा, हिंग, राई आणि मसाले काय काय टाकते ते तुम्हाला दाखवते, ठीक आहे। इथे मी कुकरला तेल तापत ठेवलं आहे, कारण की कंठूला ना अर्धी थोडी जुनी पण आहेत ना, त्याच्यामुळे ते लवकर शिजत नाही, त्याच्यामुळे ना एक किंवा दोन शिट्या द्यायचं, मस्त छानपैकी शिजतात, त्यामुळे मी कुकरला करणार आहे। इतर वेळी कढईतच करते, पण हे बोलले की मला जास्त शिजलेली पाहिजे, त्याच्यामुळे मी कुकरला करते। इथे छानपैकी तेल तापलेलं आहे, याच्यामध्ये आपण हिंग आणि कढीपत्ता आणि राई घालून घेऊया, फोडणी छानपैकी देऊया। राईस बघू शकता, इथे मी छानपैकी फोडणी दिले हिंग राई आणि कढीपत्त्याची, त्यामध्ये आपण आता ठेचलेला लसूण टाकूया, लसूण घालून घेऊया। तर लसूण छानपैकी आता फ्राय झालं आहे, याच्यामध्ये आता आपण कांदा घालूया चिरलेला। तर बघू शकता याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे आणि याला छानपैकी आता ब्राऊन कलरपर्यंत मस्त अशी शिजून देऊया। तर गाईज इथे बघू शकता, इथे कांदा छानपैकी असा पिंक झालेला आहे, तर यामध्ये आता आपण मसाले घालूया। तर याच्यामध्ये मी हळद घातले, लाल तिखट घातले, थोडं धना पावडर आणि गरम मसाला, तर याला आपण छानपैकी मिक्स करून घेऊया तेल सुटेपर्यंत असं। तर इथे तेल छानपैकी सुटलेलं आहे, मसाले छानपैकी फ्राय झालेत, आता याच्यामध्ये आपण कंठोऱ्याची भाजी काढूया। काही जण हळदीवर पण करतात, आम्ही पण कधी कधी हळदीवर करतो, पण मी मसाला घातला आहे थोडासा, मागच्या वेळी मी हळदीवर केलं होतं, आता मी मसाला घातला यावेळी, आता शनिवारी करेल ना, अजून आहेत कंठोळ्या,
म्हणजे आज पण आणून दिले पप्पांनी, तर मग ती शनिवारी करेल ती हळदीवरची करेल. ठीक आहे, हे बघा गाईज, हे छानपैकी असं मिक्स झालेले आहे, कलर खूप छान आले. पण हां, बघू शकता. तर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया. शकता इथे माझी भाजी रेडी आहे. तर ही भाजी एवढी शिजवायची नसते, नॉर्मली अशी आपली शिजवायची असते, पण आमचा यांचा वेगळाच असतो, त्याच्यामुळे ती कुकरला लावली बाबा खा एकदम शिजलेली. ती नॉर्मली अशी म्हणजे कारल्याची भाजी कशी करतो तशीच करायची असते आणि तीच छान लागते. आमचा यांचा वेगळाच असतो, त्याच्यामुळे ही अशी तुम्हाला दिसेल. आणि काही जण ना कुकरला मी भाजी किंवा असं चिकन वगैरे किंवा मटण वगैरे असं करते ना, तर खूप हसतात. तर हसण्यासारखं काय आहे, कुकरला करते मग एवढं काय झालं, उलट आपला वेळ वाचतोय, टाईम लागत नाही, गॅस वाचतोय. आता मी समजा शेगडीवर करते तरी पण माझं लाईट बिल वाचतोय ना. कधी कधी मी गॅसवर सुद्धा करते, गॅस वाचतोय, वेळ आपला तेवढा वाचतोय आणि लवकर शिजतो. आणि टोपामध्ये आपण जेव्हा करतो, माझी पण मम्मी टोपामध्येच करते, पण बहुतेक वेळा ती पण थोडंफार असं कुकरला करते, पण तिला पण जसं कुकरचं आवडत नाही, पण तिला पण तेच सांगते. पण तिला प्रत्येकाची सवय असते, पण काही खसणाऱ्यांना ना मी बोलते कुकरला करते एवढं काय झालं त्याच्यामध्ये, उलट आपण टोपामध्ये करतो ना तेव्हा आपले त्यातले जीवन जे असत ना, मला नाही एक्झॅक्टली बोलतात काय शब्द तो, तर ते म्हणजे बाहेर जातात. आणि कुकरला लावलं कुकरचा झाकण घट्ट बसतो, उलट त्यातले त्यात पटकन शिजतो आणि जे आपल्याला विटामिन्स पाहिजे वगैरे असतात ते त्याच्यामध्ये राहतात. त्याच्यामध्ये हसण्यासारखं काय एवढं, तर जे लोक हसतात ना मला त्याच्या त्यांना सांगते मी की तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही बिंदास करा, माझ्याकडे पैसा नाही आहे एवढा, माझी परिस्थिती एवढी नाही आहे, त्याच्यामुळे मी कुकरला करते, कारण की मला गॅस पण वाजवायचा असतो आणि माझ्याकडे तेवढा टाईम नसतो, त्याच्यामुळे मी करते. ठीक आहे, तर ही भाजी माझी रेडी आहे आणि गरम गरम भाकरी करणार आहे. म्हणजे गरम गरम भाकरीसोबत ही भारी लागते. आणि ही जर ना ज्वारीची बाजरीची भाकरी असेल ना तर भारीच. पण ती इथे जास्त आमच्या आग्र्यांमध्ये किंवा इकडे आपल्या पेनमध्ये वगैरे जास्त तांदळाचीच भाकरी केली जाते. पण मी पुण्याला राहायची ना तेव्हा ती समोरची ताई सोनाली ताई ना मला नेहमी भाकरी द्यायची, नेहमी. आणि ताई अशी गरम गरम काढून द्यायची तर ना ती खूप भारीच लागायची. आता ताईचा विषय निघाला म्हणून ताईबद्दल बोलते मी. मी तसंही तिकडे जाणार होते ना तिच्याकडे एक किंवा दोन दिवस नाही, एक दिवसच असं जाणार होतो ना बाबूला घेऊन, कारण की कल्याणीची खूप इच्छा आहे, माझी ताईची मुलगी आहे ना, की माऊने बाबूला घेऊन यावं. तर तिच्याबद्दल बोलते मी. तर तिचं माझं नातं रक्ताचं नाही आहे किंवा असं रिलेशन वगैरे असं नाही आहे. मी तिथे राहायला गेले एक शेजारी, पण रक्तापेक्षा जास्त नातं झालं आहे ते, कारण की तिने आणि भाऊने म्हणजे तिच्या मिस्टरांनी आमच्यासाठी खूप खूप केले आणि ते आम्ही कधीच विसरणारे नाही. गाईज बघू शकता सुकी मच्छी बघा. आता हे सर्व मी साफ करते, फ्रीज साफ करते आणि हे आता मी चांगलं धुवून घेते व्यवस्थित. भरपूर फ्रीज खराब झालं आहे तर हे क्लीन करते आणि क्लीन झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. सो गाईज बघू शकता मी सर्व स्वच्छ केलेलं आहे, सर्व फेकून पण अर्धा दिले. याच्यामध्ये भाजी आहे, भाजी आता थोडीच राहिले, आता घरी येत आईल तेव्हा घेऊन येईल. तर हे माझं फ्रीज मी पूर्ण स्वच्छ घेतलं, कधीपासून चाललेलं की स्वच्छ करून घेईल. हे ना मी इथे कॉर्नफ्लेअर हा मम्मीने दिलं आहे, कॉर्नफ्लेअर मैदा आणि हे फ्रीजमध्ये ठेवते मसाले पण, कारण की ना मग किडी वगैरे लागत नाही ना, त्याच्यामुळे फ्रीजमध्ये ठेवते. आणि खोबरंसुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, जसाच्या तसा राहतो तो कायमचा.